जे मदे आपन बगना रहोत मौक मौक मदे मौक ते जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मॉक टेस्ट टाइम टेबल जी मॉक टेस्ट तुमची एकोणावीस आणि वीस फेब्रुवारी रोजी विद्यापीठ घेणार होतं तर त्यामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे हा नेमकी बदल कोणता आहे तर एकोणावीस ऐवजी वीस फेब्रुवारी रोजी मॉक टेस्ट होणार आहे त्याचं डिटेल टेबल आपण या आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच टी वाय बी कॉम दोन हजार तेरा पॅटर्नचं देखील एक्झाम टाइम टेबल पब्लिश झालेलं आहे तर त्याबद्दलची माहिती घेणार आहोत तसेच विद्यापीठ काही पेपर म्हणजे बिझनेस आर्किटेक्चर सॉरी बॅचलर ऑफ आर्किटेक्चरचे जे काही पेपर आहेत तर हे पेपर कॉलेज लेवलला कंडक्ट करणार आहे जे आपण परिपत्रक आपल्या टेलिग्राम ग्रुपला बघितलं असेलच तर अद्याप ज्या विद्यार्थी मित्रांनी टेलिग्राम चॅनलला लाईक केलेलं नसेल शेअर केलं नसेल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी आत्ताच त्याला सबस्क्राईब करा जेणेकरून परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला भेटून जातील दुसरं महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला काही प एक्झामच्या रिलेटेड माहिती पाहिजे नसेल तर आपण देखील टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर सगळ्यात अगोदर आपण बघूया की वीस फेब्रुवारी रोजी कोणत्या फॅकल्टीचे मॉक टेस्ट होणार आहे तसेच मॉक टेस्ट ही कुणाला देता येणार आहे ही देखील माहिती आपण आत्ता बघणार आहोत चला तर मग वन बाय वन बघूया तसेच काही महत्त्वाचे जे काही लिंक आहे म्हणजे तुम्हाला एक्झाम देण्यासाठीची लिंक असेल तुम्हाला तुमच्या परीक्षेचं शेड्यूल बघण्यासाठीची जी काही लिंक असेल त्या सगळ्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटतील तिथे जाऊन तुम्ही सर्च करू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला शेड्यूल ऑफ सेकंड मॉक टेस्ट असं तुम्हाला एक सिंबल दिलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला टाईम टेबल फॅकल्टी वाईज दिलेलं एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे ड्राफ्टिंग करून दिलेलं आहे ते पण बघूया आणि कोणत्या एक्झाम हे पंचवीस फे म्हणजे मॉक टेस्ट ह्या पंचवीस फेब्रुवारीनंतर होणार आहे ते देखील आत्ता आपण बघणार आहोत बघा सगळ्यात अगोदर प्रश्न आहे की वीस तारखेला जी काही मॉक टेस्ट होईल तर ती मॉक टेस्ट कोणाला द्यावी लागणार आहे तर बघा ज्या विद्यार्थ्यांनी बारा फेब्रुवारीच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांना बारा फेब्रुवारीच्या नंतर नेम आणि पासवर्ड आलेले आहे अशा विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट देता येणारी आहे ओके आणि जे विद्यार्थी बघा फर्स्ट इयरला होते जे विद्यार्थी फर्स्ट इयर बी ए बी कॉम बी एस सी या वर्गाला होते फक्त बी एस सी कम्प्युटर सायन्स सोडून ओके तर या विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट ही वीस तारखेला होणार आहे बाकीच्याचे ऑलरेडी जे विद्यार्थी बी एस सी कम्प्युटर सायन्स फर्स्ट इयरला होते त्या विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट ही दहा फेब्रुवारी रोजी ऑलरेडी विद्यापीठाने घेतलेली होती तर आत्ताची जी काही मॉक टेस्ट होती आहे जे यामध्ये उल्लेख केलेला ज्या फॅकल्टी आहे त्या फॅकल्टीच्या फर्स्ट इयर स्टुडंटला किंवा असे काही विद्यार्थी होते जे डायरेक्ट सेकंड इयर बी एस सीला किंवा सेकंड इयर बी सी एस सॉरी सेकंड इयरलाच डायरेक्ट ॲडमिटेड झालेले होते म्हणजे त्यांना आपण फ्रेश स्टुडंट म्हणूया पुणे विद्यापीठाचे आणि ज्यांना युजरनेम पासवर्ड भेटलेला आहे अशा विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट ही वीस फेब्रुवारी रोजी होईल त्याच्यातला त्याच्यात जे विद्यार्थी बी ए दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्नचे आहे त्यांची वीस फेब्रुवारीला नऊ ते चार या वेळेमध्ये होणार आहे जे विद्यार्थी कॉमर्स फॅकल्टीचे म्हणजे बी कॉम दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्न बी 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 ए सी ए दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्न बी बी ए दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्न होते तर यांची वीस फेब्रुवारीला सकाळी दहा ते पाच या टायमिंगमध्ये टेस्ट होणार आहे कोणत्याही एका तासात तुम्हाला लॉग इन करून पेपर द्यायचा आहे पेपर देताना तुम्हाला पहिल्या पंधरा मिनटात टेस्ट जमा करता येणारी नाही आहे तर याची आपण दक्षता घ्याऐवजी मी ऑलरेडी मॉकटेस्ट डेमोमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे ओके okay, सो so, दुसरं महत्त्वाचं म्हणजे सायन्स फॅकल्टीचं जे काही मॉक टेस्ट आहे तर या मॉक टेस्ट त्याच्यामध्ये फॅकल्टी आहे बी एस सी बायोटेक दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्न यांची मॉक टेस्ट जी काही होणार आहे किंवा अन्य फॅकल्टी आहेत बी एस सी हॉस्पिटॅलिटी स्टडी बी एस सी रेग्युलर दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्न बी सी एमधलं जे काही सायन्स फॅकल्टीमधलं जे काही बी सी ए आहे त्यांची मॉक टेस्ट जी काही आहे तर वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी अकरा ते सहा या वेळेमध्ये होणार आहे ओके तर मॅनेजमेंट फॅकल्टीमध्ये म्हणजे बी एच एम सी टी आणि एम बी एच आर डी एम बी ए इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्यांचा रिवाइज दोन हजार वीस पॅटर्न आहे तर त्यांची एक्झाम जी काही होणार आहे तर ती वीस फेब्रुवारीला बारा ते सहा या कालावधीमध्ये होणार आहे याची आपण दक्षता घ्यावी ओके okay, तर काही फॅकल्टी आहे ज्यांची एक्झाम ही पंचवीस फेब्रुवारीच्या नंतर घेतली जाईल किंवा पंचवीस फेब्रुवारीला घेतली जाईल त्यामध्ये जे काही एक्झामचे आहे ते म्हणजे लॉ फॅकल्टी बी ए एल एल बी रिव्हाइज दोन हजार सतरा पॅटर्न नंतर लॉ फॅकल्टीमध्ये एल एल बी रिवाईज दोन हजार सतरा पॅटर्न यांची एक्झाम जे विद्यार्थी एम बी ए दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्नला म्हणजे फर्स्ट इयर एम बी ए दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्नला आहे त्यांची एक्झाम ही पंचवीस तारखेच्या पुढे होईल त्याच्यानंतर मॅनेजमेंट फॅकल्टी एम सी ए मॅनेजमेंट रिवाईज दोन हजार वीस यांची देखील एक्झाम पंचवीस फेब्रुवारीच्या पुढे होणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जो युजर नेम पासवर्ड तुमचा मॉक टेस्टला आहे किंवा तुमच्या लॉग इनला दिसत आहे तोच पासवर्ड तुमच्या ऑनलाईन एक्झामसाठी पण राहणार आहे विद्यापीठ तुम्हाला ऑनलाईन एक्झामसाठी सेपरेट लिंक आणि सेपरेट मॅसेज पाठवणार हो नाही याची कृपया नोंद घ्यावी ओके सो पुढे आपण बघणार आहोत टी वाय बी कॉमचं टाईमटेबल दोन हजार तेरा पॅटर्नचं बघा जे विद्यार्थी दोन हजार तेरा पॅटर्नमध्ये बॅकलॉक राहिलेले होते तर या विद्यार्थ्यांची जी काही एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये रेग्युलर आणि एक्सटर्नल पॅटर्न म्हणजे बी कॉम दोन हजार तेरा हा जो ज्यांचा रेग्युलर आणि एक्सटर्नल पॅटर्न होता तर त्या विद्यार्थ्यांची जी काही एक्झाम आहे ही एक्झाम दोन मार्च दोन हजार बावीसपासून स्टार्ट होते आहे ज्याचा टायमिंग दहा ते बारा या टाईम स्लॉटमध्ये दिलेला आहे काही पेपर म्हणजे बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क हा पेपर दोन मार्चला आहे तीन मार्चला ॲडव्हान्स अकाउंटिंगचा आहे चार मार्चला तुमचा इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक्स आणि इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सचा पेपर आहे अँड टॅक्सचा पेपर पाच मार्चला आहे तर स्पेशलायझेशनचे जे काही पेपर आहे स्पेशल पेपर सेकंडचे तर हे पेपर तुमचे सहा मार्चला होणार आहे तर आठ मार्चला जे काही पेपर आहे ते तुमच्या स्पेशल पेपर थर्डचे होणार आहे ओके डिटेल काही नऊ तारखेला काही तुमचे कम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा कम्प्युटर प्रोग्रामिंग रिलेटेड जे काही आहे किंवा वोकेशनल कम्प्युटर आहे तर त्यांचे जे काही एक्झाम आहे या तुमच्या एक्झाम नऊ मार्चच्या दरम्यान होणार आहे डिटेल टाईम टेबल विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिलेलं आहे ते तुम्ही काळजीपूर्वक बघा ओके तर अधिक माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि यूट्यूब uh, चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका जिथे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल तोपर्यंत टेक केअर आणि परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ऑल दी बेस्ट धन्यवाद जय हिंद